केंद्रीय सरकारच्या बहुचर्चित कर्जमाफी योजनेची पहिली यादी सोमवारी प्रसिद्ध होईल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी पार पडल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातील 2 गावे कर्जमाफीसाठी निवडण्यात आली आहेत. याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होते हे पाहून कर्जमाफीची पुढील यादी प्रसिद्ध होईल. मात्र मार्च ते एप्रिल या 3 महिन्यात कर्जमाफीच्या योजनेची पूर्णपणे अंमलबजावणी होईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. तर दुसरी यादी 28 फेब्रुवारीला प्रसिद्ध होईल. यानंतर मार्च ते एप्रिल या कालावधीत टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील. नावांची पडताळणी करूनच याद्या प्रसिद्ध होतील, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबाबत कोणतीही शंका राहणार नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. डॉक्टर प्रशांत निकम यांच्या निकम हॉस्पिटलच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत गुडघे दुखी व गुडघ्यांच्या आजारांचे शिबिर रविवार दिनांक 1 मार्च 2020 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत निकम हॉस्पिटल सरगम चौक पंढरपूर.